पाहुयात पुढची बातमी. जल हे जीवन आहे असं म्हणतात, त्यामध्ये आता एक अभ्यासानं सगळ्या जगाची चिंता वाढवली आहे. येत्या काही वर्षांमध्ये जगातील जवळपास 44 देशांमध्ये प्यायला पाणी उरणार नसल्याचा इशारा अभ्यासकांनी दिलाय. काय आहे हा विषय पाहुयात या रिपोर्टमध्ये. 2040 पर्यंत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई. चव्वेचाळीस देशातील नागरिकांचा घसा कोरडा होणार. पाण्यासाठी दाही दिशा भटकंतीची वेळ येणार. पाणी पिताय तर पोटभर पिऊन घ्या, कारण भविष्यात तुम्हाला पाणी प्यायला मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. कारण पुढच्या 18 वर्षात जगभरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. एका अभ्यास गटानं काढलेल्या निष्कर्षानुसार 2040 पर्यंत जगातल्या काही भागात प्यायलाही पाणी मिळणार नाही. 44 देशांमध्ये पाणीबाणी निर्माण होईल. दुष्काळाचा काळ 3 ते 5 वर्षांपर्यंत वाढेल. भूजल पातळी प्रचंड खालावेल. क्षारयुक्त पाण्याचं प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. पिण्याच्या पाण्याचं संकट अवघ्या 18 वर्षांवर येऊन ठेपल्यानं आता जलसंवर्धनाच्या उपाययोजना करणं गरजेचं झालंय. पाण्याचं संवर्धन आणि संरक्षण करणं खूप महत्वाचं आहे. पाणी साठवण्यासाठी आणि बचतीसाठी जे उपाय आणि उपचार आहेत, ते उपचार आणि उपाय सर्वांनी केले पाहिजेत. त्याचं पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पाणी हे बचत करून जास्तीत जास्त दिवस आपल्याला टिकवता येईल. हे जर केलं नाही तर भविष्यात टंचाईही निर्माण होऊ शकते. पाण्यावरून महायुद्ध होतील असं सांगण्यात येत होतं, पण पिण्याच्या पाण्याची भविष्यातली होणारी टंचाई पाहता पाण्यावरून महायुद्ध होण्याचं भाकीत म्हणजे अतिशयोक्ती नव्हती हे अधोरेखित झालंय. विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड.